चलो 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 इकुन चलो सौरभ सरांचा ऍक्सिडेंट झालाय एक काम कर तू उठ उठ उठ
अरे बाबांना मी सांगतो यार, मी सगळं सांभाळतो, तू निघ ना माऊ. सांगता नाही जाता येणार रे. तू वेडी आहेस का? ही वेळ आहे परमिशन काढायची. हे बघ माऊ, तू प्लीज तू शांत हो, तू निघ, तू निघ आता. पण त्यांना कळलं तर? अरे माऊ मी आहे ना इथे, तुम्ही सांभाळून घेतो ना सगळं, तू निघ ना. आई आई बघ, आईसाठी मी बाबा आम्ही दोघंही आहोत, तू टेन्शन घेऊ नकोस, तू निघ माऊ. तू तू एक काम कर, आलो एक मिनिट था माऊ. हे मग हे बघ, तू काळजी करू नको. आणि हे बघ, प्रेमात एकदा निघून गेलेली माणसं परत यू टर्न मारून येत नाहीत मग. तू लक्षात ठेव, मी ते सगळं सांभाळतो, तू 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 टेन्शन घेऊ नकोस, तू 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 निघ ना माऊ प्लीज. हे बघ हा, आणि काळजी काळजी घे प्लीज प्लीज, आणि रडू नको प्लीज, शांत हो माऊ. सावकाश आणि फोन कर मला. सुरू हे माझ्या लेकरा, उठण उठण, डोळे उघडण, माझी चूक झाली बाबा, माफी मागते तुझी. तुला पाहिजे तसं करीन मी, तुला पाहिजे तसं मागेन मी, पण उठणार. माझं काय रागवला रे माझ्या? माई बोलत नाही माझ्याशी, तू पण आता बोलत नाही, माई एकटी तर कसं होणार रे? रे मम्मी हाक मारतीन तुला, एक हाक मारली की उठून उभा राहायचं, तू डोळे उघडणार रे. माझ्या लेकरा उठणार, माय राजा उठणार. हे डॉक्टर, कुठं होता तू? बघत काय बसलायस? बघ माझ्या पोराकडं. माझा पोरगा डोळा का उघडत नाहीये? असं का पडून माझं पोरगा? सांग मला. आम्ही बघतोय प्लीज. आमचा छोटा भाई वाचेल ना? वाचल वाचल काय बोलला रे? वाचेल ना काय? वाचल ना नाही शिवा, वाचला पाहिजे. कळलं का? हे डॉक्टर डॉक्टर, तुला पाहिजे तेवढे पैसे दे ना, पाहिजे तेवढे पैसे दे, माझा पोरगा मला परत पाहिजे, लक्षात ठेव. ओहो मम्मी साहेब, ऐकून तर घ्या. मम्मी साहेब आम्हाला आमचं काम करून द्या प्लीज, विश्वास ठेवा आमच्यावर. आम्ही आमच्या प्रयत्नांची शर्त करू, वी विल ट्राय अवर बेस्ट. लवकर ऑपरेशनची तयारी करा. माझा पोरगा मला जसाच्या तसा परत पाहिजे. सुरू सुरू भाई, हे भाई भाई उठ भाई, बोल तुझ्या पोराशी. बघ तुझ्या पोराचं काय झालं भाई, उठ ना आता तरी उठ. माझ्यावर रागवलाय भाई, माझ्यावर रागवलाय तू, तो काही माझा ऐकायचं नाही भाई. उठ ना भाई आता तरी उठ भाई, उठ की सांग पोराला म्हणजे ऐक. आता तरी उठ, तुझ्या पोराची अवस्था मला बघवत नाही भाई. तुझ्या पोराला आता तू बघितलास ना, आता तुला पण बघवणार नाही भाई. उठ रे, 15 वर्षापूर्वी बिचाऱ्यावर असं पडून राहिलास तू. मी सगळं सांभाळलं भाई, मी सगळं सांभाळलं, कारण मला असुरच आधार होता. तुझ्या पोराची तुझी काही जिम्मेदारी आहे का नाही? असं ऐकून बघू. मम्मी कधी रडली नाही, मम्मी कधी कुणासमोर रडली नाही, पण आता आई म्हणून हारते मी. आई म्हणून हारते. ए भाई भाई उठ भाई उठ, मी किती दिवस सांभाळायचं? हा तू असं पडून राहिलायस, मी किती दिवस सांभाळायचं? तुझं घर सांभाळलं, तुझा पोरगा सांभाळला, तुझी आई सांभाळली, तुझं कामधाम सांभाळलं, आता नाही होत माझ्याच्यानं, आता नाही होत माझ्याच्यानं. भाई मी हे सगळं एकटं कसं सांभाळू? माझ्या जुरूला काही झालं तर माझं काय होईल भाई?
नहीं नहीं पण मी ना मी हरणार नाही मी अशी हरणार नाही देवी देवी मी अशी हरणार नाही मी मी काय पण झालं तरी हरणार नाही मी माझ्या सुरूला परत उभा करणार आहे कळलं ए ए माझ्या पोराची जाणं ही अवस्था केली ना त्याला मी सोडणार नाही त्याला मी सोडणार नाही नाही त्याच्या 13व्याची बुंदी खाल्ली तर मम्मी म्हणून नाव सांगणार नाही माझं पोरग उभं राहिलं पाहिजे माझं पोरग उभं राहिलं पाहिजे ऐक डॉक्टर सौरभच्या सगळ्या केसेस डॉक्टर पालव अटेंड करतील आणि डॉक्टर सौरभसाठी काही इमर्जन्सी केस आली तर आधी मला इन्फॉर्म कर मी डॉक्टर पालवांशी बोलते ओके सौरभ सर कुठलं कसतरी रडू नको रडू नको शांत हो मला सांग आई कशी आहे तुझी बरी आहे सौरभ सर खूप लागलंय का ग कस्तुरी कस्तुरी रडू नकोस ऐक शांत हो कस्तुरी सौरभला काहीही होणार नाही माझ्यावर विश्वास आहे ना तुझा ते कुठे आहेत आत्ता आयसीयू मध्ये कस्तुरी आय लव्ह यू आय लव्ह यू कस्तुरी मला तू खरंच खूप आवडतेस I love you. काय नाही होणार सौरभ सौरभ तुला माहिती खर तर जेव्हा पहिल्यांदा पाहिलं होत ना तुला त्या क्षणापासून तू खूप आवडला होतास मला मलाही असं वाटायचं की आपल्या गप्पा आपलं बोलणं कधीच संपू नये पण आज तू काहीच बोलत नाहीयेस मी आले ना आता तुझ्यापाशी इकडे मग बोल ना प्लीज काहीतरी बोल ना प्लीज सौरभ तुला माहितीये तू काल जेव्हा मला पोलीस स्टेशन मध्ये प्रपोज केलंस ना मला तेव्हाच खरं तर उत्तर द्यायचं होतं तुला पण नाही जमलं
तर परिस्थितीच अशी होती की माझ्या मनात असून सुद्धा मला माझ्या बाबांना नाही ना रे आवडत. त्यांचा विरोध आहे प्रेमाला. पण सॉरी, खरंच सॉरी, माझं चुकलं. मी एकदा बोलायला हवं होतं ना बाबांशी आपल्याबद्दल, कारण तुझ्यात ते सगळे गुण आहेत जे बघून कुठल्याही मुलीचे वडील हसत हसत तिचा हात तुझ्या हातात देतील. आणि मी साधा प्रयत्नही नाही केला. मला माफ कर प्लीज, खरंच सॉरी. पण आता मी तुला तेच सांगायला आले जे तुला ऐकायचं. खरच सौरभ, आय लव यू, रिअली रिअली लव यू. माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर, पण तू प्लीज एकदा माझ्याकडे बघ ना. प्लीज माझ्याशी बोल ना, काहीतरी उठ ना प्लीज. काढणं नकोय मला, मला काढणं नकोय. मी म्हणते ते झालं पाहिजे. मम्मी साहेब ऐकून तरी घ्या, माझा पोरगा मला जसाच्या तसा परत पाहिजे, कळलं का? तू काय ऐकून घेणार, तुझं काय ऐकून घेणार, तुला कळतंय का? माझं काय सुटतंय, माझ्या पोराला बघवत नाही. माझ्या पोराला काय झालं, तुम्ही काय करेल, काय करेल मी? तुला आई आहे, आई आहे ना तुला. तुला काय झालं तर तुझ्या आईच काय होईल रे? माझ्या पोराला वाचव द्या. मम्मी साहेब आम्हाला पण काळजी आहे, आम्ही योग्य ती काळजी घेतोय. काळजी नाही, काळजी नाही. माझा पोरगा मला परत पाहिजे, माझा सौरभ मला तसच तस परत पाहिजे. बाई साठमचा पोरगा आहे तो, साधा सुद्धा कुणी नाही. माझ्या सौरभला काय झालं ना, अख्ख्या हॉस्पिटल आग लावी ना मी, लक्ष ठेव. मम्मी साहेब शांत. सौरभ मम्मीचा मुलगा आहे. सुरू, हे सुरू, हे सुरू उठ ना. सुरू तुझी मम्मी बोलावती ना तुला. कधी पण मी आग मारल्यावर एक झटके जो द्यायचं तू सुरू. ए बाबा माझं काही चुकलं मागलं असेल माफ कर, पण लेकरा उठ रे बाबा, तू म्हणजे खर म्हणून असं नाही. तुझी मम्मी ना रे मी. उठ लवकर उठ नू बरा बरं. मम्मी बघ बोलत तुला, काय राग आला असेल तर माफी मागते तुझी, पण उठ बाबा. सौरभ माझा पोरगा आहे.